हाय हॅलो नमस्कार. मंदार पाटील ट्रॅव्हल लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ताजमहल भारतातले एक ऐतिहासिक आणि अत्यंत सुंदर अशी वास्तू. त्याच ऐतिहासिक आणि सुंदर वास्तूची औरंगाबादमध्ये एक सेम टू सेम प्रतिकृती आहे, ज्याला दक्षिणेकडील ताजमहल म्हटलं जातं किंवा गरिबांचा ताजमहल देखील म्हटलं जातं. तोच बीबी का मकबरा आज आपण भटकंतीच्या ट्रॅव्हल लॉगमध्ये बघणार आहोत. किती तिकीट आहे? लस कम्प्लीट आहे. तिकीट किती आहे? कम्प्लीट आहे का तुझे दोन्ही पण? होय. हा, तिकीट किती आहे? आपलं बघतो की आपण ते काढलेलं नाही. तुमचे लस आलं म्हणजे वॅक्सिन कंपल्सरी केलेलं आहे. इथं दोन डोस हवे आहेत. दोन डोस नसतील तर आता एंट्री नाही. एक असेल तर चेकअप करावं लागतं. नाकात बोर मारलेले आहे. 20 रुपये तिकीट आहे. परदेशी पर्यटकांसाठी हाच तिकीट दर 300 रुपये आकारला जातो. तुम्ही आतमध्ये सोबत कॅमेरा नेणार असाल तर त्याचे एक्स्ट्राचे 25 रुपये द्यावे लागतात. हा बीबीका मकबऱ्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. याच्यातूनच आपल्याला बीबीका मकबऱ्याकडे जाता येतं. हा भला मोठा दरवाजा आणि त्याच्यावरती असलेले सुबक नक्षीकाम, वेलबुट्टी आपणास मुघल स्थापत्यकलेचा अनुभव देऊन जाते. आणि हा जो समोर दिसतोय तोच बीबीका मकबरा. हिंदू आणि मुघल संस्कृतीचा एक अनमोल ठेवा म्हणून बीबीका मकबरा आजही औरंगाबादमध्ये दिमाखात उभा आहे. मुघल राज्यकर्त्यांना पाण्याचा आणि ऐसपैस बागांचा मोठा शौक होता. त्यामुळे त्यांच्या महलांच्या आसपास विस्तीर्ण बागा, पाण्याचे करंजे आपल्याला आढळतील. मकबऱ्याकडे जाण्यासाठीचा हा पहिला दरवाजा आहे. मकबऱ्यावरती जाण्यासाठी एकूण 3 पायऱ्यांचे दरवाजे आहेत. त्यातला पश्चिमेकडील दरवाजा आता बंद अवस्थेत आहे. काळ्या आणि लाल दगडांबरोबरच संगमरवर आणि पांढऱ्या मातीपासून एका भव्य ओट्यावर हा बीबीका मकबरा बांधण्यात आला आहे. कमांडर देवडीवर घुमट बांधणं हे इराण स्थापत्यकलेचं वैशिष्ट्य मुघलांनी भारतात आणलं. ज्या चौथऱ्यावर हा बीबीका मकबरा बांधण्यात आला आहे तो चौथरा जवळपास 6 मीटर उंच आहे. औरंगजेबाची चौथी पत्नी रबिया दुर्रानी हिची कबर म्हणजेच हा बीबीका मकबरा होय. या दरवाज्यातून आत गेल्यानंतर रबिया दुर्रानीची कबर दिसते. कबरीकडे जाण्यासाठी हा एक दरवाजा आहे, ज्याच्यावर पितळी धातूमध्ये वेलबुट्ट्यांचं नक्षीकाम केलेलं आहे. मकबऱ्याच्या मधोमध बेगम रबियाची कबर आहे. कबरीच्या चारी बाजूने संगमरवरी जाळ्या असून छताच्या खिडक्यांमधून दिवसा सूर्यकिरणे व रात्री चंद्रप्रकाश पडेल अशी रचना करण्यात आलेली आहे. हीच ती बेगम रबियाची कबर. औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद आजम याने आईच्या आठवणीसाठी ही कबर बांधलेली आहे. मोहम्मद आजमचे आजोबा जे होते शहाजान, त्यांनी जी जगप्रसिद्ध वास्तू दिल्ली आग्रा येथे बांधलेली आहे, मुमताजच्या आठवणीसाठी त्यांनी जो ताजमहल बांधलेला आहे, तसाच त्याच धर्तीवरती तेच मुस्लिम
स्थापत्यकलेचा नमुना मोहम्मद आजम यांना इथं औरंगाबादमध्ये आईच्या आठवणीसाठी बांधायचा होता आणि तो त्यांनी इथं ताजमहलची प्रतिकृती म्हणून इथं उभा केलेला आहे, ज्याला आपण बीबीका मकबरा म्हणतो. पण त्यावेळी असं झालं होतं की ज्यावेळी आजम यांनी औरंगजेबाकडे पैशांची मागणी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की फक्त 7 लाख रुपये त्या काळात एवढ्याच सरकारी पैशातून तू हे तू हा मकबरा बांधायचा आहेस, त्याच्या व्यतिरिक्त तुला जास्त पैसे देता येणार नाही. त्यामुळे ही प्रतिकृती जरी ताजमहलची असली तरीही याचं सगळं काम ताजमहलसारखं संगमरवरी झालेलं नाही, कारण की ताजमहल बांधण्यासाठी जवळपास 3 कोटी 20 लाख रुपये खर्च आला होता आणि हा फक्त बीबीका मकबरा 7 लाखात बांधलेला आहे. मुघल शैलीत बांधलेल्या या मकबऱ्यातील गोल घुमटच फक्त संगमरवरी दगडांचा वापर करून बांधलेला आहे. मकबऱ्याच्या बांधकामासाठी लागणारे दगड हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाणारे जयपूर इथल्या खाणीतून आणले होते. दगडी पायऱ्या असलेल्या दरवाजातून आपण मकबऱ्याच्या पाठीमागील बाजूस जातो. ही आहे मकबऱ्याची पाठीमागील बाजू. मकबऱ्याच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या या इमारतीमध्ये त्या काळातील मोहम्मद आजमच्या वापरात असणाऱ्या गोष्टींचं जतन करून ठेवलेलं आहे, पण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आत जाण्यास बंदी आहे. जवळपास 25 एकरात पसरलेला हा मकबरा 1651 ते 1661 या काळात बांधला गेलेला आहे. मीटर उंच असणाऱ्या या मनोऱ्यावरती दगडी छत्र्या बांधण्यात आलेल्या आहेत. औरंगाबादमध्ये असलेला दक्षिणी ताज म्हणजेच बीबीका मकबरा याला भक्कम अशी तटबंदी आहे. मकबऱ्याच्या चारी बाजूनी फारसी शैलीतले बगीचे आहेत जे मकबऱ्याच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. हंसपत राय आणि अतौल्ला या दोन वास्तुविशारदांनी या सुंदर अशा कबरीचा आराखडा बनवला होता. बीबीका मकबऱ्याला इतिहासासोबत मुलाच्या भावनिक स्पर्शाचा ओलावा आहे. आईविषयी असणारं प्रेम चिरंतन ठेवण्याचा याहून दुसरा सुंदर पर्याय कुठला. कंतीच्या या भागात तुम्हाला ऐतिहासिक महत्त्व असलेली एक सुंदर अशी वास्तू तुम्हाला आवडली असेल, दक्षिणी ताज असलेला हा बीबीका मकबरा तुम्हाला आवडला असेल, तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मंदार पाटील ट्रॅव्हल लॉगशी कनेक्ट राहा, जेणेकरून असेच अनेक चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटू भटकंतीच्या नवीन भागात, तोपर्यंत जय महाराष्ट्र.